सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 9:05 राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थितांना तिरंगा शपथ देण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने, उपवन संरक्षक सरोज गवस, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संदेश दिला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल अंशुनी अहेर, दर्शना भगत, ध्रुव नागरिक, सार्थक ताथोड, स्वराज मंगाळे, वेदांग महारखडे, श्रेयस अरबट, पार्थ तायडे, रुचा कुलकर्णी, मधुजा काळे, श्रावणी मेढे, जिल्हा पोलीस दलातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्ये रुजवण्याच्या उपक्रमाबद्दल पुष्पा कोळी, वंदना उंबरहंडे, समाधान घुगे, टीबी मुक्त अभियानात निवड झालेली गावे म्हासरूळ, खूपगाव, इरला, गुम्मी, उमाळा, उपवन संरक्षक कार्यालयाच्या पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्य केल्याबद्दल विलास देशमुख, वन्यजीवन संवर्धनामध्ये कार्याबद्दल संदीप मडावी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद.